यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. भूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी अतिथी कॉलनी येथील एका कार्यक्रमाप्रसंगी केले. श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील अतिथी कॉलनी परिसरात स्वर्गीय खासदार गोविंदरावजी अधिक यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त भागाचे माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अतिथी कॉलनी परिसरात आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार लहू कानडे बोलताना म्हणाले की भूतलावर वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची अत्यंत गरज असून परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक म्हणाल्या की अतिथी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याकरता अधिक परिवाराकडून लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले. याप्रसंगी सेंट झेवियर स्कूलचे प्राचार्य फादर शिंगारे, अतिथी कॉलनीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब मुठे, ॲडव्होकेट विनोद तोरणे, लहूजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लहू खंडागळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष राजीव साळवे, सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी, ख्रिस्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माजी नगरसेविका अनिता ढोकणे, अणगा लोंडे, स्वाती पाटील, जया दळवी, तात्यासाहेब सोंदाणे, तानाजी पाटील, सुनील सिनारे, विलास दळवी, गोपाल वायदेशकर, सुभाष लिंगायत, संजय जोरबेकर, भालराव दादा, संजय अल्लाट, अशफाकभाई शेख, बाळासाहेब पाटोळे, प्रदीप साळुंके तसेच परिसरातील इतर महिला मान्यवर नागरिक आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले. आज या ठिकाणी आपल्या अतिथी नगर परिसरामध्ये स्वर्गीय खासदार गोविंदरावजी यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमानिमित्त आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय लहूजी कानडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. तसेच आपल्या श्रीरामपूर शहराच्या आदर्श नगराध्यक्ष आदरणीय अनुराधाई गोविंदराव अधिक या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. तसेच आमचे आदरणीय फादर शिंगारे साहेब त्याबद्दल मी या तिन्ही मान्यवरांच्या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच या ठिकाणी या कॉलनीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय मुठे साहेब, तसेच शिनारे सर, लिंगाय सर सॉरी, तसेच या ठिकाणी दळवी सर आहेत, तसेच लहूजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लहूजी कानडागळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजीव साळवे त्यांचं योगदान आहे. तसंच या सर्व कार्यक्रमासाठी योगदान पार पाडणारे कृषी विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपकराव कदम, तसेच पाटोळे सर आहेत, चिंतामणी आपले सोनार संघटनेचे अध्यक्ष चिंतामणी साहेब, आणि या ठिकाणी आपल्याला जे वृक्षारोपणासाठी सहकार्य केलं असे आमचे आदरणीय तात्यासाहेब सोंदाणे सर हे देखील यांनी सहकार्य केलं आहे. तसेच या ठिकाणी आपण जे आपल्याला माहीत आहे की श्रीरामपूर शहरामध्ये नव्हे तर भारतामध्ये झाडांची कमतरता भासत आहे आणि आपल्याला माहिती आहे कोणाऱ्यामध्ये त्रास होतो झाडे नसल्यामुळे. त्यामुळे आपण दरवर्षी मागच्या वर्षी आपण आमदार या ठिकाणी वाढीसानिमित्त वृक्षारोपण केलं. त्याच्या अगोदर माझ्या वाढीसानिमित्त आपण इथं हरिओम नगरमध्ये वृक्षारोपण केलं आणि ती झाडे आज वाढलेली आहेत. त्याच निमित्तानं आज या ठिकाणी आपण पावसाळ्याच्या औचित्यानं या ठिकाणी आपण 100 झाडाचं वृक्षारोपण करतो आहे. त्यानिमित्त आपण या ठिकाणी खूप घाटन या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचं या मान्यवरांच्या हस्ते अतिथी कॉलनीमध्ये केलं, योगदान दिलं. आता यानंतर झाडे आपण आशीर्वाद नगर आहे, पौरक्य नगर आहे, तसेच रेव्हेन्यू कॉलनी आणि कॉलेज रोडचा जो परिसर आहे जो समोरचा पट्टा त्या ठिकाणी आपण झाडे लावणार आहोत. अशी एकूण 100 झाडं, मोतीवाडाची झाडं आहेत, पिंपळाची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत आणि रेन ट्री आहे जी पावसाची झाडं वाढतात. त्यामुळं याची जी काही झाडं आहे असं चांगली झाडं आपण 24 ऑक्सिजन देणारी झाडं सर्वांना चालू येणारी झाडं अशी झाडं आपण लावणार आहोत आणि तिचं संरक्षण देखील आपण करणार आहोत. मी जर सर्वांची काळजी घेतली पाहिजे, आपण झाडं लावतोय एक निमित्त आहे, परंतु नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी आणि चांगलं त्या झाडाचं जमोपण करावं ही सगळ्यांना विनंती राहील. सर्वजण या ठिकाणी आला, सर्वांचा मी आभार मानतो. इतका पोहोच हवा असताना सर्व नागरिक महिला भगिनी या ठिकाणी थांबले असल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. जय हिंद. माननीय खासदार गोविंदरावजी साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त
श्रीरामपूर नगरीच्या लोकप्रिय नगर नगराध्यक्ष माननीय अनुभवताजी अधिक आणि श्रीरामपूर तालुक्याचे आमदार माननीय लवजी कानडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अतिथी कॉलनीमध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. आपल्या भागाचे नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक प्रकाशजी ढोकळे साहेब यांनी या कृतिदिनानिमित्त 100 झाडे लावण्याचा जो संकल्प केला आहे त्याची 16 आज त्यांनी सुरू केली आणि त्याचं वृक्षारोपण आज झाले. योगा असं की वृक्ष लावले आणि लगेच पावसाळा सुरू झाले म्हणजे चांगला योग आहे आणि ही झाडं निश्चितच वाढतील. शेजारचे जे परिसरातील जे नागरिक आहे त्यांनी पण या झाडाचे संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. आज या उपक्रमाची सुरुवात प्रकाश ढोकळे यांनी केली त्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि संपूर्ण झाडे जे आहेत त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी हे सगळे परिसरातील नागरिक घेतील अशी पाहिजे. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर.